आणि आता थेट जाणार आहोत नागपूरला. माझे सहकारी संदीप देसाई नागपूर मधून आपल्या सोबत असणार आहे. संदीप, एकूणच काय वातावरण त्या ठिकाणचं, काय चित्र, कसा प्रतिसाद नागपूरकरांचा पहिल्या टप्प्यातील मतदानाला? नमस्कार, मी संदीप देसाई, थेट नागपूरमधनं आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय की पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून एकूण देशभरामध्ये 91 मतदारसंघांमध्ये हे मतदान होत आहे आणि महाराष्ट्रातल्या, खरं तर पूर्व विदर्भातल्या जवळपास 7 मतदारसंघांमध्ये हे मतदान होणार आहे. आणि सकाळपासूनच नागपूरमध्ये आपण जर बघितलं, मी एका मतदान केंद्राच्या बाहेर उभा आहे, ज्या ठिकाणी डॉक्टर मोहन भागवत हे संघाचे सरसंघचालक आहेत, भैयाजी जोशी यांनी मतदान केलेलं आहे, या मतदारसंघाच्या बाहेर मी उभा आहे. चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रत्येक जण आबाल वृद्ध असतील किंवा तरुण मतदार असतील, हे सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत. जर आपण बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या ह्या विदर्भातल्या 7 मतदारसंघांच्यामध्ये मतदान होत आहे. लक्षवेधी लढती जी आहे ती नागपूरमधली लक्षवेधी लढत आपल्याला बघायला लागेल, ती म्हणजे भाजपमधनं काँग्रेसवासी झालेले आणि आता नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले नाना पटोले आणि नितीन गडकरी या दोघांची लक्षवेधी लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगानं नितीन गडकरींचा झंझावाची प्रचार, आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर ह्या सगळ्यामध्ये या ज्या मतदारसंघाच्या मतदान केंद्राच्या बाहेर आपण उभं आहोत, हे मतदान केंद्र आहे नागपूरमधल्या डॉक्टर मोहन भागवत यांनी ज्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. या ठिकाणी भैयाजी जोशी यांचं सुद्धा मतदान थोड्याच वेळापूर्वी झालेलं आहे. आपण बघितलं तर या मतदान केंद्राच्या बाजूलाच संघाचं मुख्यालय आहे काही अंतरावर, आणि तिथूनच जवळ असलेल्या मतदान केंद्रामध्ये आपण बघतोय रांगेनं लोक मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. चांगला प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा किती मतदान होत आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे. पोलीस बंदोबस्त सुद्धा एकदम कडक असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर नागपूरची लढत जी आहे ती विदर्भामधली सगळ्यात लक्षवेधी लढत असणार आहे. याचं कारण आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी इथून उमेदवार आहेत, आणि त्याच अनुषंगानं एक मोठी चुरस जी आहे ती या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळाली. आपण जर विदर्भातल्या मतदारसंघांचा जर आढावा घ्यायचं म्हटलं तर विदर्भातले 7 मतदारसंघ आहेत. वर्धा असेल, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ, वाशिम या 7 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतोय. आपण बघतोय नागपुरात सकाळपासूनच मतदानाला गर्दी होताना दिसते. दुपारी ऊन प्रचंड असतं नागपूरमध्ये, आणि त्याच अनुषंगानं कुठंतरी मतदान जे आहे ते सकाळीच मतदानासाठी बाहेर पडलेले आपल्याला दिसत आहेत. कारण 42-43 डिग्री सेल्सिअसचं सुद्धा तापमान या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर चंद्रपूर लोकसभा मतदानामध्ये सुद्धा मतदानाला सुरुवात झालेली आहे. एकंदरीतच बघितलं तर 116 उमेदवार, महाराष्ट्रातले जे पहिल्या टप्प्यातले एकूण 7 मतदारसंघ आहेत यामध्ये 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. जवळपास 14,919 मतदान केंद्र आहे, तर 1,30,35,000 मतदानाचा हक्क जे आहे ते मतदार बजावतील. जवळपास 1400 मतदान केंद्रांचं लाईव्ह टेलिकास्टसुद्धा केलं जाणार आहे. संवेदनशील मतदार केंद्रांचासुद्धा समावेश यामध्ये आहे, आणि राज्यात सर्वाधिक 30 उमेदवार हे नागपूर मतदारसंघामध्ये असून सर्वात कमी उमेदवार जे आहेत ते गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे.